मित्रांनो सांधे दुखी तुम्हाला आहे वेगवेगळे जॉईंट्स तुमचे दुखत आहेत हाताची बोटं दुखत आहेत किंवा मनकटं दुखत आहेत माण्याची मणके झिजलेले आहेत त्यामुळे मान सकाळी जखडल्यासारखी होते कंबर तुमची सकाळी जखडल्यासारखी होते गुडघे दुखत आहेत पायाची बोटं पायाची पेरं दुखत आहेत तर अशा प्रकारे जर सांध्यांची दुखणी जर तुम्हाला असतील तर तुम्हाला असणारा वाताचा त्रास आमवाद आहे का आंबवात जर असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला लेप कोणते लावायला हवेत त्या ठिकाणी तुम्हाला शेक कोणते द्यायला हवेत तेलाने फायदा आमवातामध्ये होतो का जर अशा पद्धतीने तुम्हाला आंबवात असेल सांध्यांचं दुखणं आहे आणि जर त्याचं निदान आंबवात जर असेल तर त्या ठिकाणी तेलाने तुम्हाला फायदा होईल का मित्रांनो संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आंबवाताबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तुम्हाला असणारा संधिवात आंबवात आहे वातरक्त आहे की संधिवात आहे आणि आमवाद जर असेल स्पेशली तर आपण काय काय घरातल्या घरात करू शकतो आयुर्वेदामध्ये आमवातासाठी काय उपचार केले जातात या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा असणार आहे जर तुम्हाला सांध्यांच्या संदर्भात काही दुखणी असतील तर ह्या व्हिडिओतली माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी ठरू शकते मित्रांनो सांध्यांच्या दुखण्यासंदर्भात बरेचसे वेगवेगळे आजार असतात जनरली सांध्यांचं दुखणं किंवा सांध्यांना आलेली सूज याला आर्थरायटीस असं म्हटलं जातं रोमॅटोआर्थ्रायटिस आहे ऑस्टिओर्थायटिस आहे गाऊट आहे स्पॉन्डिलायटीस आहे फ्रोझन शोल्डर आहे हिल पेन आहे असे बरेचसे सांध्यांच्या दुखण्यासंदर्भात त्रास हे अनेकांना असतात आणि याचं वर्गीकरण जे आहे ते आयुर्वेदशास्त्रामध्ये आमवाद संधिवात वातरक्त अशा व्याधींच्या अंडर केलं जातं तर आपल्याला जर सांधेदुखी असेल तर तुम्हाला आमवात आहे हे तुम्ही कसं ओळखाल आता बघा आमवाद हा शब्द आपण बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिसतात एकतर दिसतं म्हणजे आम आणि दुसरं म्हणजे वात आता हे आम काय असतं आमाची व्याख्या आयुर्वेदशास्त्रामध्ये अशी केलेली आहे उष्मणा अल्पबलत्वेनं धातूम आद्यम अपाचितम दुष्टम आमाशयगतम रसम आमम प्रचक्षते म्हणजे काय की बघा आपण जेवतो आपण जेवण जेवतो आपण जे काही खातो ते खाल्ल्यानंतर आपल्या पोटात जातं ठीक आहे पोटात गेल्यानंतर काय होतं की त्याचं पचन चालू होतं पचन झाल्यानंतर मग त्यापासून एक आहार रस तयार होतो जो आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपल्या शरीराच्या पोषणासाठी उपयोगी पडतो आणि ज्या गोष्टी आपल्या शरीराला नको आहेत त्यापासून मलभाग निर्माण होतो आणि मूत्रनिर्मिती निर्माण होते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं पचन व्यापार हा चालू असतो पण जर आपली पचनशक्ती आपलं डायजेशन आपला जाठरागणी जर व्यवस्थित नसेल कार्यक्षम नसेल तर काय होणार आहे तर आपलं अन्न हे व्यवस्थित पचणार नाही आणि अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे जो आहार रस तयार होईल तो अपाचित असणार आहे व्यवस्थित न पसलेला असणार आहे आणि अशा आहार रसाला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे काय की आमवाताचे जे रुग्ण असतात ठीक आहे त्यांना पचनशक्तीसंदर्भात काही ना काही त्रास हे असतात म्हणजे तुम्हाला सांध्यांची दुखणी आहेत आणि सोबत जर तुम्हाला पचनाच्या संदर्भात काही त्रास असतील तर तुम्हाला आंबात हा असू शकतो आता पचनाचे काय काय त्रास तुम्हाला असू शकतील तुमची पचनशक्ती वीक असेल तुम्हाला खाल्ल्यावर लगेच पोटामध्ये जळजळ होणं कशाकडे आंबट पाणी येणं पोट फुगणं त्यानंतर भूक न लागणं पोट व्यवस्थित साफ न होणं पोटामध्ये गॅसेस होणं अशा प्रकारचे त्रास हे वारंवार होत असतील आणि सोबत मग नंतर तुम्हाला सांध्यांची दुखणे चालू झालेली असतील तर असा जर असा जो प्रकार तुमच्या बाबत घडलेला असेल तर मग तो तुम्हाला आमवात असण्याची शक्यता आहे आता जर तुम्हाला आमवात असेल तर तुमची लक्षणं कशा पद्धतीने असतील ते मी तुम्हाला सांगतो आमवातामध्ये जे काही जॉईंट्स अफेक्टेड असतात ना त्यामध्ये मॉर्निंग स्टिफनेस असतो म्हणजे जर तुम्हाला आमवात आहे तर तुम्हाला सकाळी उठल्यावर जास्त त्रास होतो आपण बघा रात्री झोपतो आणि रात्री झोपल्यानंतर आपलं अंग स्थिर असतं आणि ते स्थिर असल्यामुळे जो जॉईंट आपल्याला अफेक्टेड आहे त्या ठिकाणी दोष जमतात आणि मग जमल्यानंतर सकाळी जेव्हा आपण उठतो मग तो जॉईंट हलवताना मुवमेंट करताना त्रास व्हायला लागतो काही जणांची बघा कंबर एकदम जखटते सकाळी सकाळी काही जणांचा गुडघा दुखायला लागतो सकाळी उठल्यावर काही जणांची टाच सकाळी दुखायला लागते काही जणांची मानेचे मणके जे आहेत ते सकाळी स्टीफ होतात काही जणांचं ही जी बोटं आहेत ही बोटं सकाळी उठल्यावर एकदम आखडतात एकदम स्ट्रेट करायला जमत नाही आणि हा जो स्टिफनेस आहे तो जर अर्ध्या तासापेक्षा जास्त म्हणजे सकाळी तुम्ही सात वाजता उठलात आणि आठ वाजेपर्यंत पण साडेसात आठ वाजेपर्यंत तरी पण स्टिफनेस आहे तर मग तो आमवात हा नाईन्टी नाईन पर्सेंट असणार आहे तुम्हाला तर ही लक्षणं तुम्हाला समजून घ्यायला हवीत की तुम्हाला पोटाच्या संदर्भात पण त्रास आहेत आणि तुम्हाला स्टिफनेस पण आहे तर तुम्हाला असणारा वाताचा त्रास हा आमवात असण्याची भरपूर शक्यता आहे आता बघा तुम्हाला असणारी लक्षणं ही आमवाताच्या लक्षणांशी साधर्म्य दाखवणारी आहेत म्हणजे तुमचं पोट पण बिघडतं आहे आणि तुम्हाला मॉर्निंग स्टिफनेस पण आहे अशावेळी तुम्ही घरच्या घरी काय करू शकाल बघा मित्रांनो काही लेप आणि शेक तुम्हाला घ्यायला सांगतो अशा पद्धतीने जर तुम्हाला मॉर्निंग स्टिफनेस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओवा आणि सैंधव मीठ याची पुरचुंडी करून त्याचा शेक उपयोगी पडू शकतो आयुर्वेदामध्ये आमवातामध्ये वृक्ष स्वेत सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये आमवातासाठी वृक्षश्वेत सांगितलं आहे वृक्षश्वेत म्हणजे काय की कोरडा श्वेत शेक आता बरेच जण बघा पाण्याची पिशवी असते त्याने शेक देतात तर तो शेक घेण्यापेक्षा जर तुम्ही कोरडा म्हणजे ओवा आणि सेंधो मीठ असं त्याची पुरचुंडी म्हणून जर तुम्ही शेक घेतलात तर तुम्हाला चांगला फायदा हा होऊ शकतो आणि मित्रांनो आमवातामध्ये ना तेल लावून जास्त विशेष फायदा होत नाही तेल नाही जास्त लावायचं त्या ठिकाणी तुम्ही कोरडा शेक ओवा सेंधव शेक ओवा आणि सेंधव मिठाची पुरचुंडी म्हणून किंवा पोटली म्हणून त्याचा जर तुम्ही शेक घेतलात तर फायदा होईल किंवा वाळूचा शेक जे समुद्रावरची वाळू असते त्याची पोटली म्हणून जर तुम्ही शेक घेतलात तर तुम्हाला फायदा होऊ शकतो टाच दुखी असते बघा अनेक जणांना तर ता टाच दुखी असताना त्या ठिकाणी तुम्ही विटेचा शेक घेऊ शकता वीट असते बघा लाल रंगाची ती वीट आणायची त्याची पावडर बनायची बनवायची आणि त्याची पण पोटली बनवायची आणि त्या पोटलीने जर तुम्ही शेक घेतलात तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होतो गोवऱ्या असतात बघा गाईच्या शेणाच्या गोवऱ्या असतात तर त्याचासुद्धा शेक तुम्हाला आमवातामध्ये चांगला फायद्याचा हा ठरू शकतो आता हा शेक कोणत्या वेळी द्यायचा त्याला पण मित्रांनो महत्त्व आहे बघा जर तुम्हाला आंबवाताचा त्रास असेल तर शेक जो आहे तो जर तुम्ही रात्रीच्या वेळी घेतलात रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जात आहे त्याआधी जर तुम्ही शेक घेतलात तर सकाळचा जो स्टिफनेस आहे ना तो तुमचा कमी होऊ शकतो काय करायचं एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा ठीक आहे कॉटनचा साधारणपणे तुमचा जॉईंट केवढा आहे समजा तुम्हाला इथे मनगटांना शेक द्यायचा आहे तर तुम्हाला छोटी कपड्याची पुरचुंडी पुरेल मग तेवढंच ओवा घ्या तुम्ही एवढा एवढा त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा पाव चमचा सेंदव मीठ टाका जर असं तव्यावर गरम करा आणि त्या कपड्यामध्ये ठेवून त्याची पोटली बनवा आणि या पोटलीने तुम्ही तव्यावर ती गरम करून ज्या ठिकाणी तुम्हाला दुखतं आहे त्या ठिकाणी तुम्ही एक पंधरा वीस मिनटं शेक घेऊ शकता गुडघ्याला जर तुम्हाला शेक घ्यायचा असेल तर तुम्हाला मोठी पुरचुंडी बनवायला हवी कमरेला किंवा पाठीला किंवा मा मानेला जर तुम्हाला शेक घ्यायचा असेल तर आणखी थोडीशी म्हणजे त्या साईजच्या आकाराची जेवढी तुमची मान आहे जॉईंट आहे तेवढ्या आकाराची साधारण तुम्ही पुरचुंडी म्हणून त्याने तुम्ही शेक हा घेऊ शकता आता हा शेक किती दिवस घ्यायचा शेक साधारणपणे सात ते दहा दिवसच घ्यायचा मित्रांनो सारखा शेक घेत नाही राहायचा काही जण मी पाहतो की वर्षानुवर्ष शेक घेत राहतात तर त्याच्यामुळे चामडीला त्रास होण्याची शक्यता असते सात ते दहा दिवस शेक घ्यायचा त्यानंतर दहा दिवसाचा गॅप घ्यायचा नंतर मग तुम्ही एक चार पाच दिवस शेक घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही शेक घेण्याचा कार्यक्रम जो आहे तो करू शकता तसंच मित्रांनो आंवाद जो असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लेप काय लावायचा ते पण सांगून ठेवतो अशावेळी कसं आहे की जेव्हा आमवाद असतो ना त्यावेळी थोडीशी सूज असते तर तुमचा गुडघा थोडासा सुजलेला आहे किंवा तुमचं जे पायाचे जॉईंट्स आहेत ते थोडेसे सुजलेले आहेत जो अँकल जॉईंट असतो बघा सुद्धा काही जणांचा थोडासा सुजतो तर अशा ठिकाणी तुम्ही सुंठ आणि जायफळ याचा लेप लावू शकता जेवढा तुमचा जॉईंट आहे त्याच्या आकारमानाने साधारणपणे एक चमचा दोन चमचे तीन चमचे अशी सुंठ पावडर घ्यायची जायफळ घ्यायचं एक एक दोन तीन असे जायफळ घ्यायचे आपली चंदन उगायची सहाण असते बघा त्याच्यावर जायफळ उगाळायचं आणि त्याचा गंध काढायचा आणि त्यानंतर सुंठ जी आहे त्याच्यामध्ये सुंठ पावडर जी आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं तर अतिउत्तम आणि जायफळचा जो गंध असं मिक्स करायचं आणि असं पातळसं बनवायचं आणि याचा लेप जो आहे तो साधारणपणे एक अर्धा सेंटीमीटर एवढा लेप जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता गुडघ्याला लावू शकता अँकलला लावू शकता कमरेला लावू शकता मानेला लावू शकता अशा ठिकाणी तुम्ही हा लेप जो आहे तो लावू शकता लेप लावायचा आणि लेप लावून एक दोन तीन तास ठेवायचा आणि त्यानंतर मग गरम पाण्याने तो लेप जो आहे तो काढून टाकायचा जास्त वेळ लेप ठेवू नका मित्रांनो कारण काय काही जणांना ॲलर्जी पण होते सुंठ कशी थोडी उष्ण आहे त्यामुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळे लेप दोन तीन तास ठेवायचा आणि तो काढून टाकायचा आणखी एक गोष्ट मित्रांनो सांगतो लेप लावल्यानंतर शेक दिल्यानंतर जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुमचं दुखणं वाढलं दुखणं वाढलं तर तुम्ही केलेला उपक्रम हा तुम्हाला सूट झालेला नाही त्या ठिकाणी उष्णता असेल रक्तदृष्टी असेल तर शेक देऊन वृक्षश्वेत देऊन कोरडा शे शेक देऊन तुम्हाला फायदा होणार नाही उलटं दुखणं कदाचित तसंच राहील किंवा थोडंसं वाढेल तर मित्रांनो अशावेळी तुम्हाला दुसऱ्या गोष्टी ह्या करायला हव्यात मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमवाता संदर्भात माहिती देतो आहे आमवातामध्ये बघा सकाळचं स्टिफनेस असतं पोटाच्या संदर्भात काही काही त्रास असतात तसंच मित्रांनो वाताचे आणखीसुद्धा काही आजार असतात जसं की संधिवात आहे आणि वातरक्त आहे तर तुम्हाला आमवात नाही आहे संधिवात आहे वातरक्त आहे किंवा संधिवात आणि वातरक्ताची माहिती अधिक तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आम्ही नवीन व्हिडिओ यावरसुद्धा बनवणार आहोत या व्हिडिओनंतर आणि दोन तीन दिवसानंतर तुम्हाला संधिवाताचा व्हिडिओ भेटेल त्यानंतर दोन तीन दिवसांनी तुम्हाला वातरक्ताचा व्हिडिओ भेटेल त्यामुळे जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबून ठेवा त्यामुळे हे व्हिडिओसुद्धा तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होतील जर तुम्हाला आमवादाची लक्षणं नाही आहेत म्हणजे सकाळचं स्टिफनेस नाही आहे पण तुमचे जॉईंट दुखत आहेत तुमचे गुडघे दुखत आहेत तुम्हाला संधिवात आहे तुम्हाला वातरक्त आहे तुम्हाला गाऊट आहे तर तुम्ही त्या ठिकाणी कोणता लेप लावायला हवा कोणतं तेल लावायला हवं शेक तुम्हाला कशा पद्धतीने द्यायला हवा याची सगळी माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा मित्रांनो जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा दोन तीन दिवसातच हे व्हिडिओसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील आता मित्रांनो आमवाताची ट्रीटमेंट चिकित्सा उपचार आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने केले जातात त्याबद्दल माहिती देतो योग रत्नाकर या ग्रंथामध्ये आमवाताची ट्रीटमेंट सांगणारं एक सूत्र आढळतं लंघण पाचनम तिक्तं दीपनानी कटुनीचं विरेचनं स्नेहपानम बस्तयश आम मारुति आता या सूत्रामध्ये एक संस्कृत श्लोक आहे या सूत्रामध्ये आमवाताची ट्रीटमेंट कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या ट्रीटमेंट जर फॉलो केल्या तर अतिशय चांगला फायदा आमवाताच्या रुग्णांना होतो लंघन म्हणजे काय उपवास करणे <coughs> तीन दिवस पाच दिवस असा उपवास रुग्णाला करायला सांगा सांगितला जातो त्यानंतर आमवातातला जो आम पार्ट आहे त्याची पहिली ट्रीटमेंट करावी लागते पोटामध्ये जो अग्नी बिघडलेला आहे तो व्यवस्थित करावा लागतो आणि जो आमदोष शरीरात तयार झालेला आहे त्याचं पाचन करायला लागतं तर त्यासाठी कडू चवीची औषधं असतात तिखट चवीची औषधं असतात यांचा वापर केला जातो गोवेल आहे सुंट आहे योगराज गोगुळ आहे अमृतोत्तरम कशाय आहे रासना ऐरंडादी कशाय आहे बरीचशी औषधं आहेत तर ही औषधं जी आहेत ती रुग्णाची प्रकृती लक्षणं त्याचं वय त्याचं त्याला पोटाच्या संदर्भात काय त्रास आहेत हे सगळं बघून योजली जातात मग आमाचं पाचन झाल्यानंतर मग वाताची चिकित्सा केली जाते यामध्ये विरेचन आहे एरंड तेलासारखं औषध जे असतं औष औषध असतं त्याने पोटातला वात जो आहे तो बाहेर काढून टाकला जातो त्यानंतर स्नेह पण आहे दाढीमध्ये गृद गुगुल तिक्त गृद अशा प्रकारची तुपं वापरून जो शरीरामध्ये वात वाढलेला आहे तो कमी केला जातो आणि वाताची सगळ्यात बेस्ट अशी ट्रीटमेंट जे म्हणजे बस्ती ही शेवटी आचार्यांनी शारंगदर योगरत्नाकरांनी करायला सांगितलेली आहे म्हणजे काय आहे की एक प्रकारे एनिमा असतो वेगवेगळी औषधी काढे असतात तेलं असतात हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते संडासच्या रस्त्यामधून पोटामध्ये सोडले जातात आणि हा एक काय म्हणतात ना आपण की एक लास्टचा पंच असतो म्हणजे अगदी जो शरीरातला वाद जो वाढलेला आहे तो सगळा पोटामध्ये आणून तो बाहेर काढला जातो सांध्यामधला इथे वाद वाढलेला असतो तो पोटामध्ये आणला जातो आणि तो बस्तीच्या वाटे काढा देऊन पोटामध्ये एनिमा देऊन तो वाद जो आहे तो बाहेर काढला जातो तर अशा पद्धतीने बस्ती ही ट्रीटमेंट केली जाते अशी एक ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल असतो तो आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते करत असतात त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला असा वाताच्या संदर्भात काही त्रास असेल आंबवात असेल तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांना संपर्क करा आणि हे लगन आहे पाचन आहे विरेचन आहे बस्ती आहे ह्या गोष्टी करून घ्या आता ह्या गोष्टी एकदम करायच्या नसतात त्याला टाईम लागतो तीन ते सहा महिन्याचा अवधी लागतो आणि ह्या अवधीमध्ये स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागतात काही वेळा कसं असतं की आमवात हा बर प्रचंड जुना झालेला असतो पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष अशा वर्षांनी अनेकजणं ह्या आमवाताने ग्रसित असतात तेव्हा हे उपक्रम जे आहेत ते पुन्हा पुन्हा सुद्धा करावे लागतात तेव्हा मित्रांनो अशा पद्धतीने आमवाद जर तुम्हाला असेल तर तुम्ही ओळखू शकता ह्या लक्षणांवरून की तुम्हाला आमवाताचा त्रास आहे घरच्या घरी काही गोष्टी तुम्ही करू शकता आणि मित्रांनो जवळच्या वैद्यांचा संपर्क करून जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही त्याची ट्रीटमेंटसुद्धा करून घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा या व्हिडिओ संदर्भात किंवा या वाताच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत काही शंका आहेत काही विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला कळू शकता आम्ही नक्कीच त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता पुढे वातरक्त त्यानंतर संधिवाद या विषयावरसुद्धा व्हिडिओ येणार आहेत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलेलं आमचं चॅनल नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बरेचसे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या चॅनेलवर आमचे उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला करून घेता येईल मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद